एसीबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून दोन्ही विधानसभेत आणि विधानभवनात हा कायदा पारित झाला होता. आणि कायदा पारित झाल्यानंतर हायकोर्टाने त्याला व्हॅलिड धरलं, पण ठराविक लोकांनी त्याला विरोध केल्यामुळं ती याचिका सुप्रीम कोर्टात गेली. सर्वोच्च न्यायालयाने आज जो निर्णय दिला आहे की मराठा समाजाला आपण हे आरक्षण देऊ शकत नाही आहे, किंबहुना जो हायकोर्टाने तो निर्णय घेतला होता त्याला आपण स्टँड करू शकत नाही असा आज त्यांनी तो निर्णय दिलेला आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा निकाल असतो, पण समाजासाठी हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. माझी या प्रसंगी एवढीच सगळ्यांना विनंती राहील की जी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका होती की बहुजन समाजाला आरक्षण मिळावं 1902 मध्ये, त्यावेळी अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता, आणि म्हणून माझा हा गरीब मराठ्यांसाठीच हा लढा होता की बहुजन समाजामध्ये समावेश करून जर घेतला तर जातीय जे मतभेद आहेत ते कमी होतील, विषमता कमी होईल. हा माझा वैयक्तिक एक शिवाजी महाराज शाहूंचा वंशज या नात्याने माझा प्रयत्न होता. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल घेतला आहे, जो निकाल दिला आहे, तो त्यांचा निकाल असतो, तो मान्य करावा लागतो. पण समाजाच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत एक दुर्दैवी एक प्रसंगाच्या पुढं किंवा दुर्दैवी असं म्हणतं तर काही चुकीचं होणार नाही असं ह्या प्रसंगी मी एवढंच सांगू शकतो. कुठे नेमकं कमी पडलं सरकार पावती मांडायला असं वाटतं तुम्हाला? सर, पूर्वीच्या सरकारने सुद्धा आपली जोमाने आपली बाजू मांडून हायकोर्टाच्या माध्यमातून ते पारित झाला होता. या सरकारने सुद्धा मी म्हणेन आपली बाजू तिने सुद्धा जोमाने मांडली. जेवढं शक्य होईल तिथं तिने सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा ह्याच्यात आणलं. सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा 102 घटना आपल्याला लागू होत नाही हे तिने तिथं स्पष्टपणाने सांगितलं होतं. जे शक्य होईल त्या दोन्ही सरकारने आपली बाजू मांडली होती. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाने निकाल घेतला, निकाल आहे, त्याला आपण काय त्याच्या पलीकडे काय बोलू शकत नाही. पण इतके शांततेत मोर्चे निघालेले होते, आपण देखील जे आंदोलकांच्या माध्यमातून सांगितलं होतं, अनेकांनी याचिका देखील दाखल केलेल्या होत्या, मग असं काय झालं की जेणेकरून सरकारने त्याची दखल घेतली नाही की म्हणा किंवा तशी बाजू त्या ताकदीने मांडली गेली नाही? सरकारचं त्या विषयी तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि शांतताप्रिय मोर्चे निघाले, लोकांनी दाखवून दिलं, जगाला दाखवून दिलं की मराठा समाजाला किती गरज आहे त्या आरक्षणाची. आणि अशा पद्धतीने वेळोवेळी हा प्रश्न सगळे मांडत गेले आणि सगळ्या पद्धतीने भूमिका ही मांडली गेली. पण सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की ते आपण 102 ची जी म्हणजे इंदिरा सानीच्या मध्ये परत जायची 50% वर जे आरक्षण देण्याचा जो विषय असतो तिथं जायची काही गरज नाही आहे, आणि म्हणून त्यांनी ते हे आरक्षण जे पूर्वी ज्यांना मिळालं आरक्षण ते स्टेटस कोड आहे पण ह्याच्या पुढच्या लोकांना मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असणार निकाल असतो. आता जर उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण असणार? आता उद्रेक झाला नाही, उद्रेक होऊ नये मी या मताचा आहे. एक तर एवढी महामारी चालू आहे, कोविडची माणसं मारा लागलेले आहेत, आणि मला असं वाटतं की ह्या मिनिटाला सगळ्यात आपली माणसं जगायला पाहिजे, हां, ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि कुणी हा विषय हातात सुद्धा उद्रेकचा विषय शब्दसुद्धा कुणी काढू नये अशी माझी समाजाला विनंती आहे. या सगळ्या निकाल प्रक्रिया पाहिली तर राज्य सरकार कमी पडलं की केंद्र सरकार कमी पडलं, नक्की काय याची कारण मीमांसा आपण करूयात? नाही, मी म्हणणार नाही कुणीच कमी पडलं, सगळ्यांनी आपापली बाजू व्यवस्थित मांडलेली आहे. राज्य पूर्वीच्या सरकारने आपल्या विधानसभेत विधानभवनात हा कायदा पारित केला, हायकोर्टाने त्याला व्हॅलिड धरलं, त्याच्या पाठोपाठ थोड्या चुका होत्या ह्या सरकारमध्ये पण त्यांनी सुद्धा दुरुस्त केल्या आणि आपली बाजू त्यांनी चांगली जोमाने रोहित आणि त्यांच्या पटवाले वकिलाच्या माध्यमातून मांडली. अनेक मराठा समाजाचे जे वकील होते त्यांना सुद्धा संधी मिळाली, सगळीच आपली बाजू चांगल्यापणे मांडली आहे. आणि शेवटी निकाला निकाला असं सर्वजणाला वाटलं हे बरोबर नाही, त्यांनी तो निकाल दिला. समाजासाठी ते दुर्दैव एवढं तुम्ही होऊ शकतो, निकाला निकाल असतो. समाजाची भूमिका न्यायालयापर्यंत पोहोचवण्यापेक्षा यामध्ये राजकारणच जास्त झालं असं म्हणाल का? कारण अजूनही बघतोय आपण आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झाली. मी एक शिवाजी महाराज शाहूंचा वंशज या नात्याने मी एवढंच सांगू इच्छितो, मी राजकारणाच्या पलीकडं या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. जिथं सरकार पूर्वीचं चुकलं त्यांना मी दुरुस्त केलेलं आहे, आत्ताच्या सरकारची मुवमेंटसुद्धा चुकली तिथंही मी दुरुस्त केली. पण मला वाटतं शेवटच्या टप्प्यात
सगळ्या सरकारने म्हणजे केंद्र सरकारने आपली भूमिका मांडली, राज्य सरकारने आपली चांगली भूमिका मांडलेली आहे, पूर्वीच्या सरकारने सुद्धा त्यावेळी तिन्ही भूमिका मांडलेली आहे. सगळ्यांनी आपापल्या मराठा समाजासाठी प्रयत्न केला आणि माझाही प्रयत्न तो प्रामाणिक होता. एक शिवशाहूंचा वंशज या नात्याने एका गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवं ठीक आहे. पण एकच वाईट काय वाटते मला की बाकीच्या राज्यातल्या लोकांना तुम्ही 50% वर आरक्षण देतात ना, त्या लोकांना सुद्धा तुम्ही सर्वोच्च न्यायालयीन बोलवलं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, मग महाराष्ट्राला का हा वेगळा तुम्ही निर्णय देता? हाच मोठा माझ्या समोर प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाने सर्व इतर राज्यांकडून पत्रव्यवहार मागून घेतली होती, विचारणा केली होती, कुठेतरी केंद्र सरकार ह्याच्यावरती सुप्रीम कोर्टावरती दबाव टाकते का असं वाटतंय का? मी काय त्या कशावर बोलू शकणार नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय, त्यांच्यावर कोण दबाव टाकेल का हा मोठा प्रश्न आहे. आणि सर्वोच्च न्यायालय ह्याच्यासाठी स्थापन झालं असतं की कोणाचा दबाव ते ऐकून घेत नाही. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की आणि जो माझा प्रश्न आहे की बाकीच्या राज्यांना 50% दिलं गेलं, आपल्याला दिलं जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे समाजाच्या दृष्टीकोनात. तुम्ही पुढचा लढा कसा असणार? मी आता मला माहीत नाही पुढं कसं जायचं आहे. मला मी 2007 मी प्रामाणिकपणे लढतो आहे बहुजन समाजामध्ये मराठा समाजाला आणावं. माझ्याकडे जो प्रामाणिक प्रयत्न करतो तुम्ही प्रयत्न केला, शेवटी समाज आपली भूमिका घेईल. पण समाजाला माझं एवढंच विनंती आहे, सध्या परिस्थिती फार वाईट आहे, लोक मरायला लागलेले आहेत, कोविड इतका हा भयानक परिस्थितीने वाढायला लागलेला आहे. म्हणून आपलं पहिलं लक्ष सध्या कोविडकडं कोविडच्या पेशंटकडं असणं गरजेचं आहे. आणि म्हणून शेवटी आणि निकाल हा निकाल असतो, म्हणून सर्वोच्च निकालाला सुद्धा आपण रिस्पेक्ट करणं गरजेचं. हा लढा काय 1-2 वर्षानंतर आहे, 1 वर्षानंतर लढा होता, पूर्ण आपण तेवढा मागे परत गेलो असं म्हणायचं का? त्याच्यात मी काहीच भाष्य करू शकतो. म्हणजे आपलं काम काय प्रयत्न करतो, आपलं काम आहे की आवाज राज्यपण पोहोचून येतो, आमचं काम आहे की हा आवाज सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचतो. आता केंद्राने राज्याने परत एकदा ठरवू यातनं काही मार्ग निघतो का, आणि काय वेगळा मार्ग आहे का? काय मार्ग असू शकतो ते मला माहीत नाही. त्यांनी सगळ्या विद्वान लोकांनी बसणं गरजेचं आहे. जसं आज आर्थिक निकषावर तुम्हाला 50% दिलं जातं, इतर राज्यात 50% दिलं त्यांना कसं दिलं जातं, मग महाराष्ट्र सरकारला का दिलं जात नाही, याच्यावर आता अभ्यास होणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावर केंद्रानी आणि राज्यांनी एकत्र येऊन एक निर्णय घ्यायला पाहिजे पडतं म्हणजे किंवा काय भूमिका घ्यायला पाहिजे. केंद्रानी सुद्धा याच्या इंटरव्ह्यू नोट करणं गरजेचं आहे की सुप्रीम कोर्टाने हा निकाल का घेतला, कशासाठी घेतला, मग बाकीच्या राज्यांना कसं दिलं जातं, याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. तोपर्यंत आता जसं तुम्ही मध्ये एक पर्याय उपस्थित केला होता की सुपर न्यूमररी, तशा पद्धतीचा काही लाभ द्यायला पाहिजे मराठा? नाही, आता तर दुसरा पर्यायच मला दुसरा दिसत नाही आहे की सगळ्यात महत्त्वाचा पर्याय जो आहे तो सुपर न्यूमररी. मी पहिल्या दिवशीपासून म्हणत आलो, त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की ही केस कोर्टात असल्यामुळं त्याला कुठेतरी फटका बसल म्हणून सुपर न्यूमररी नको. आता मला जो पर्याय दिसतोय आणि तो शेवटचा पर्याय तो म्हणजे सुपर न्यूमररी, तो राज्याच्या हातातला आहे, राज्याच्या अधिकारात. महाराष्ट्र सरकारने ताबडतोब हा सुपर न्यूमररीच्या पद्धतीने शिक्षणात तुम्ही वाढीव सीट्स द्या, तुम्ही द्या युनिव्हर्सिटीजना इन्स्ट्रक्शन्स द्या, तुम्ही बाकीच्या शिक्षण ज्या संस्था आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन्स द्या, मेडिकल काउन्सिलकडनं तुम्ही मेडिकल काउन्सिलच्याकडनं परवानगी घ्या, तुम्हाला काय ते लॉमध्ये असं तर लॉचे जे डिपार्टमेंट्स आहेत दिल्ली त्यांच्याकडनं परमिशन्स घ्या आणि तुम्ही सुपर न्यूमररी वाढीव तुम्ही सीट्स द्यायलाच पाहिजे. आता त्याच्याशिवाय दुसऱ्या पर्याय नाही. आणि त्याला तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाची काही परवानगी लागत नाही, त्याला तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जावं लागत नाही. ज्या ज्या डिपार्टमेंट्स आहे जसं मेडिकल हे सेंट्रल गव्हर्नमेंटशी कनेक्टेड आहे ना, तुम्ही मेडिकल काउन्सिलची परवानगी घ्या. किंबहुना राज्यात तुम्हाला कुठं कुठं शिक्षणात तुम्हाला वाढवायचे सीट्स आहेत ते तुम्हाला कोणाची जबाबदारी, तर पूर्णपणे अधिकार हा महाराष्ट्र शासनाचा आहे. आणि म्हणून सुपर न्यूमररी हा एकमेव पर्याय सध्या आहे. सुपर न्यूमररी पद्धत त्वरित त्यांनी अंमलात आला. राजे, इतके शांततेत मोर्चे निघाले, मधल्या काळात थोडेफार आपल्या बाजूने निकाल लागत नाही आहे असं समजल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करायला, काही ठिकाणी जाळपोळीचे प्रकार देखील घडले होते. आता तर पूर्णतः निकाल आपल्या विरोधात लागल्यानंतर मराठा समाजाला काय आव्हान करणार? आणि मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे की सध्या कोविडची महामारी फार वाढलेली आहे, आपलेच लोक, त्याला जात पात नाही आहे, आपलेच लोक हे वारलेत, संख्या भयानक परिस्थितीत चालले, ह्याला आपण जर कंट्रोल करू शकलो नाही तर आपल्याला आरक्षण काय दुसरं काहीच मिळणार नाही.
म्हणून पहिलं आपले लोक जीवित राहायला पाहिजे. कोरोनाची महामारी हे संपुष्टात यायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मग महाराष्ट्र सरकारसारख्या लोकांनी जर सुपरन्युमररी ही पद्धत आहे हे सुपरन्युमररीच्या माध्यमातून तुम्ही शिक्षणात हां तुम्ही हे सीट्स वाढवावं जे हातात येते तुम्ही ते करावं आणि नंतर विद्वान लोकांनी एकत्र बसायला पाहिजे ज्याच्यात तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लोकांशी आपण बोलणी करायला पाहिजे राज्यातल्या लोकांशी बोलणी करायला पाहिजे. यात आणि काय वेगळा मार्ग निघतो का? तर शेवटी निर्णय हा सर्वोच्च न्यायाचा निर्णय हा निर्णय असतो तो रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. पण रिस्पेक्ट करत असताना हेही मला सांगायचं आहे की समाजासाठी हा निर्णय दुर्दैवाचा आहे. आजचा निकाल पाहता कुठेतरी राज्य सरकार अपयशी ठरलं असं वाटतंय का? नाही, मगाशी बोलल्याप्रमाणे मी सांगतो वेळेवर तेच प्रश्नाचे उत्तर द्यायला मी माझी इच्छा नाही आहे की सगळ्यांनी आपल्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न केले. पूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले ज्याच्यामुळे कायदा पारित झाला नंतर तो व्हॅलिड झाला. राज्य सरकार आत्ताचं राज्य सरकार ठाकरे सरकारने सुद्धा प्रामाणिक प्रयत्न केले त्यांनी आपली बाजू मांडली. सेंट्रलनी सुद्धा जे 102 घटनेचा जो विषय होता तो सुद्धा त्यांनी मांडला. पण मला कोणाला वोट दाखवायचं नाही की हा चुकलाय तो चुकलाय यात आणि काय मार्ग निघतो का? हे विद्वान लोकांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लोकांना किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या लोकांना सांगावं. तोपर्यंत तुम्ही सुपर न्युमररी देणं हाच एकमेव पर्याय दिसतो. आणि समाजाला माझी विनंती काही उद्रेक असं करू नका. कारण आत्ता एक संरचनेच्या शब्दाला आपण रिस्पेक्ट करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच पाठोपाठ ही जी कोरोनाची महामारी वाढलेली आहे तिथं लोकांना कुठं त्रास होणे शेवटी मनुष्य हा मनुष्य असतो हा त्यांना त्या मनुष्याचं जीवन ते सांभाळणं त्याला प्रोटेक्ट करणं त्याला संरक्षण देणं हे आपलं काम आहे. त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे.